असं दे की तुला तुला लयच भारी दिसत मावशी. अगं किती अंक मारले काय करत होती? तुमच्या सारखी मोकळी नाही. आमच्या सारखी म्हणजे तू मोकळी नाही. माझ्या म्हाताऱ्याला पाहत होती. काय तुमच्या मनात शनिवार रविवारच ये ना? शनिवार रविवार माझ्या म्हाताऱ्याला पाहत होती. म्हणजे काय पाहत होती असं मी विचारते. अगं सध्या ती आजारी आहे, त्याला चमच्याने दूध पाहत होती. दूध पाहत होती चमच्याने? तुला वाटलं काय मी होईल? मला वाटलं. अगं तुमच्या वयात होती का? तो आम्हाला खचून दूध होत. खचून स्वतःची पोर पाजून गावातली पिळगी पाजायची. सारखं चिपटूनच असायचं तिथं. तरी म्हणलं एवढी पिऊन पिऊन पांढरी कशी पडली? तरी सुद्धा मी आटली नाही. तरी सुद्धा आटली नाही. वरचाळीची राड म्हणती वरचाळीची राड म्हणती. काय म्हणती ग मावशीने? इतके पोर पाजले. एवढे पोर पाजले मावशीला किती दूध आहे? किती दूध आहे बाया? मी 100% हा 100% शंभर टक्के नक्की म्हणायचं. अगं आपल्याला बाजाराला जायचंय का नाही? मग पुरी सगळ्या नाक्यावरती उभा आहेत. अगं मग तिकडे अजा ऑर्डर घ्यायच्या तोंडा वाढायच्या. अगे थाट माट करून नाक्यावर उभाय. नाक्यावरती मला एक सांग. काय ग अशी जर मला तू धडकली मी इथंच बाळातील होईल. अगं सरकारी दवाखाना सुद्धा दाखवत नाही ग 16 अगं काय बंदरा म्हणजे तशीच करते का? तशीच करते बाई. जाऊ दे कुठे ते पुरी पुरी खाली जा. पदर करायचा. ही पदर सोडला आणि पदर उचलला. नाही म्हणते. चला नंबर पहिला नंबर कोणा जायची तयारी झाली. चला तरी मला काय घेताय मावशी? मी घेते तुझं मन आहे पाक आणि तो म्हातारा दिसते का? त्याच्या खाली वाटली असती पण पानगडी इकडे झाली. पुढचा रारवा मागं ढकलल कसा राग म्हणजे दही तूप लोणी काय साठी असं म्हणायचं का? आणि नेसती काय? त्याचं मनच आहे. त्याची एक मनच आहे बघ साधं सुधं राहावं आणि गावा सगळं जावं. आता कसं म्हणत माऊलीची पालखी येते तेव्हा सगळ्या गावासकट जायचं असं म्हणते. आणि डागिरा माऊलीला घालते का तू? मोहन माळ तयारी झाली होय माग. बया आताच्या पुरीला कळतंय माघार आहे तर कुणाचं काय चाललंय? काय चाललंय जाऊ द्या लक्ष ध्यान ठेवावं लागतं. कुणाचं काय चोर जाऊ नको. मला दुसऱ्याला लाटलंय असंच गावात चपासा चालला. मला दोन चिराला हानलं. हे बघ तयारी झाली झाली. मला काय घेते? मला विचारलं. तुलाच विचारलं? मला वाटलं मलाच विचारलं. अगं मी तुलाच विचारते. काय विचारलं ग? माल काय घेते? मावशी आज मी माल घेणार. काय का? मटर माठ मटर माठ मटर माठ मटर माठ मटर. कालच्या पोटाचा पाठ भोगा कर. अगं तसं नाही बाई मटर माठ तीन माठ घेतले. तीन माठ आणि त्या मालात माल त्या मटात माल मावशी बोली मी येऊन. काय ग शिरा? शिरा अगोर रव्यापासून तयार केलेला शिरा. शिरा होय मला वाटला तुम कडून मरा असं नाही ना. अरे मातल्या माटात खवा दुधापासून तयार केलेला. मला वाटलं का कोणी बी खवा? नाही ना. आणि वरच्या वरच्या माटात येऊन अगं बाया गोड पदार्थ खाल्ल्यानंतर तिखट खाल्लं.
खाण्यासाठी चेहरा म्हणजे गोड खाल्लं नाही तर मागरी तिखट खायचं बघ. आणि नेसती काय नेसईला मावशी माझी गरीब परिस्थिती आहे बघ खऱ्यानं सांगते शालू नेसते लोकाचा शालू नेसते लोकाचा शालू नेसते लोकाचा बर अंडा गिंडा घालते बिगर भोकाचा. आता मला एक सांग काय ग मी एवढ्याची एवढी झाली एवढ्याची एवढी म्हणते काय एवढ्याची एवढी उलटली मी मला बिगर भोकाचा दागिनाच कळला मावशी का अगं तरणाची म्हातारी झाली पांढरी झाली तर तुला बिगर भोकाचा दागिना माहित नाही नाही का नाही प्रत्येक दागिन्याला भोक आहे काय काळामध्ये मग मी चित्र घेतले आहे का नाही मग मला सांग या कपाळावरती कुंकुलेलेला भोक आहे का बया 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 कपाळाचा कुंकला भोक नाहीच नाही का नाही मला वाटलं दुसऱ्याच काय ते अरे दागिना सांगितलं 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 तयारी झाली बिघडले काय ग झाली माझं चला नंबर या माल काय येतात माझ्या मला सगळ्या मुलींपेक्षा वेगळा आहे बघ वेगळाच घे कारखा गिरायक तारून पळायला लागले कुठे घे गिरायक गडबडीत झाले कुठे जात इतका विचार बरे काय माल घेतीस माल घेते ना काय का नीट लक्ष देऊन ऐक एकूण नका एकूण नका एकूण नका काहीतीच कळणार परत सांग परत सांग नीट आहे का एक कोण नका अगं असला कसला माल आहे तरी नाही बरं असलं काय ही कोंड का ती कोंड काच काच असलं काच होईल आयशाची काच मग असे सांगायचं नेसत काय नेसले ना काय का अगं नऊवारी साडी अरे दागिना घातले ना मणी मंगळसूत्र नवऱ्याच नवऱ्याच्या नावाचं पोरल्यात मोरलं म्हणायचं डोरलं डोरलं तयारी झाली अगं सगळ्यांना विचारलं तू काय घेतलं नाही का मला काय ठेवलं का माल काय झालं मालच शिल्लक नाही अगं घे काहीतरी असं ते काहीतरी घेते मी घे मी बबलाची उसळ घेते अगं आपण गवळ नाही मुंबलाची उसळ म्हणजे खडी साखरची उसळ घेते मी असल्या मग तसं का मी असं करते माड का घेते माड का सगळा गिरायक तुमचाच आहे पुढचं कुठला गिरायक मागचं गिरायक तो टोपीवाला हे बसला असले गिरायक माझ्याकडे बर बर फुरका वडला असा फुरका वडला रुपयाला फुरका की बाजूला सारखा आगा एक फुरका मारायचा खाली बसलं चिपळीत चिपळीत अगं नेसली काय वाघर वाघर नेसती अगं वाघर काय नेसतात का उन्हाळ्याचा दिवस आहे तर पुण्य हवा आली मागणे गेली पाहिजे लोडना त्यांना मी पळाय कधीच ऐकत नाही एकदा तालून तालून धराय गेलं पण गावलीच नाही तिस्त पडलं त्याची पिशवी काढल्या पस्तक बसलं अगं काय बघूची पिशवी जवळ होती ती काढली हा तुला काय वेगळंच वाटलं काय अरे देवाची भक्ती पाहिजे देवाला जायचं पण दारे म्हणत बाजारला जायचं जायचं चल